जालना जिल्हा आणि शहर व्यापारी महासंघाच्या बैठकीमध्ये शहरामध्ये कोरोना व्हायरसचा कम्युनिटी स्प्रेड धोका लक्षात घेऊन सर्व व्यापारी असोसिएशन आणि सर्वसामान्य जनतेच्या सूचनेवरून 3 दिवसीय कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापाऱ्यांनी 3 दिवसांपासून पुकारलेल्या बंदला जालन्याचे आमदार कैलास गोरंत्याल यांनी पाठिंबा दिलाय. जिल्हा व्यापाऱ्यांनी घेतलेला हा निर्णय नक्कीच कोरोनाची साखळी तोडेल आणि जालना जिल्ह्यातील रुग्णांची संख्या कमी होण्यास मदत होईल. व्यापाऱ्यांच्या या निर्णयाला आमच्याकडून पूर्ण पाठिंबा असल्याचं आमदार कैलास गोरंत्याल यांनी सांगितलंय. थांबण्याचं काम करण्यासाठी आमच्या व्यापारी महासंघाने एकूण 3 दिवसाचा बंद पुकारलेला आहे. मी अगोदर त्यांचा मनापूर्वक व्यापारी महासंघाचा आभार मानतो, त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो आहे आणि या बंदला माझा स्वतःचा पाठिंबा आहे. एकूण 72 घंट्याचा हा साखळी तोडण्यासाठी या व्यापारी महासंघाने जे प्रयत्न केला, निश्चिती येणाऱ्या भारत 72 तासानंतर कोरोना पेशंटमध्ये कुठं ना कुठं रोगाची संख्या कमी होणार आहे या मताचा मी आहे आणि मी सर्वांचा धन्यवाद मानतो. जालना जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचं पाहता जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने व्यापारी महासंघाने 3 दिवस सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. तरी शहरातील व्यापाऱ्यांनी आपली आणि आपल्या परिवाराची तसेच जनतेच्या आरोग्याची काळजी घेऊन स्वयंस्फूर्तीने आपापले दुकाने बंद ठेवून व्यापारी महासंघ आणि प्रशासनास मदत केली आहे. इथे संपूर्णपणे 100% दुकाने बंद ठेवून व्यापाऱ्यांनी आपला सहभाग नोंदवलेला आपण पाहू शकता. दुकानं कशी बंद आहेत, जनतेला अजून माहीत नाही आहे. 3 दिवसाचा जनतेपर्यंत संपर्क झालेला नाही आहे, त्यामुळे आज काही प्रमाणात तिथं लोक फिरताना दिसत आहेत. जालना शहरातील विविध संघटना, जे व्यापारी संघटना आहेत, आरती असोसिएशन, विविध प्रकारचे असोसिएशन आहेत, त्या असोसिएशनचे सर्व पदाधिकारी या चौकात ठाण मांडून बसलेले आहेत. आपण पाहू शकता या सर्व व्यापारी बंधू, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य इथं बसलेले आहेत. त्याचबरोबर पोलीस प्रशासन देखील त्यांना समर्थन करत आहेत. सध्या बघतच आहोत की मराठवाड्यामध्ये सध्या जालना हा जिल्हा दुसऱ्या क्रमांकावरती आहे. औरंगाबादला पेशंट आहेत मोठ्या प्रमाणात, त्याच्यानंतर जालन्याची संख्या झपाट्याने वाढत आहे. काल जवळपास 26 पेशंट पॉझिटिव्ह आढळलेले आहेत. ही चेन कुठेतरी ब्रेक करणं खूप गरजेचं आहे, अन्यथा पूर्ण जालना शहरावरती कोरोनाचं संकट निश्चितच वाढणार आहे. त्या दृष्टीने व्यापारी संघांनी आवाहन केल्याप्रमाणे आपण सगळ्यांनी त्याला प्रतिसाद दिलेला आहे. माझी अशी डिपार्टमेंटतर्फे सगळ्यांना विनंती असेल की आपण कृपया अत्यावश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडा, अन्यथा कोणी घराच्या बाहेर पडू नका. आणि 3 दिवस जर आपण घरामध्ये थांबलो तर निश्चितच ही साखळी आपण कुठेतरी थांबवू शकतो, अन्यथा जालन्याचा जो आकडा आहे हा निश्चितच लवकरात लवकर मोठा आकडा पार करेल. त्यानंतर मात्र पूर्ण शहर आपल्याला सील करावं लागेल आणि होऊ शकते की त्यानंतर मग लॉकडाऊनची सुद्धा परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्याच्यामुळे आता ही संधी आहे आपल्याला 3 दिवसाची. आपण सगळ्यांनी खूप सहकार्य करा आम्हाला. अत्यावश्यक सुविधाशिवाय कोणी बाहेर पडू नका. जर कोणी तसं आढळलं त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अनावश्यक दुकाने जर कोणी ओपन केली त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची सगळ्यांनी नोंद घ्यावी आणि सगळ्यांनी या कर्फ्यूला सहकार्य करावं. मी व्यापारी संघांचा खूप आभार मानतो की त्यांनी खूप चांगला डिसिजन घेतले. आमचं हेच आव्हान आहे की हे 3 दिवस जनता कर्फ्यू जे सर्वांच्या माध्यमाने आता यशस्वी होत चाललेलं आहे, तर जालन्याचे नागरिकांनी, मायबापांनी आपल्या आपल्या घरीच थांबावं. हे सगळं जालन्याच्या नागरिकांसाठी आम्ही करू लागलेलो आहेत. सगळे व्यापारी बांधव 3 दिवस ना नफा ना तोटा काही नाही बघून आपले व्यवहार कशासाठी पण ठेवलेले आहेत की जालन्याच्या नागरिकांनी आपल्या आपल्या घरी थांबावं. तर सर्व जालन्याच्या नागरिकांना विनंती आहे की हे 3 दिवस त्यांनी आपल्या घरामध्येच राहावं. त्यांनी आपल्याला आवाहन केलेलं आहे, त्याचबरोबर पोलीस प्रशासनाने देखील आवाहन केलेलं आहे की घरात राहा, 3 दिवस कडक कर्फ्यू पालन करा, आचारसंहितेचं पालन करा. 3 दिवसात या आपल्याला कोरोनाचा ब्रेक करायचा आहे, त्यामुळे कर्फ्यू आपल्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची काळजी घ्या. जालन्याहून सुयोग खर्डेकर, स गोपाल त्रिवेदी, MCN न्यूज, जालना.